नशिराबाद रिक्षा स्टॉप व रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे पाणपोई उभारण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. वाटसरूंना पिण्याचं पाणी मिळून त्यांची तहान भागावी यासाठी गेल्या 8 वर्षांपासून उन्हाळ्यात रिक्षा चालक स्वखर्चाने ही पाणपोई चालवतात. जळगाव शहराने तापमानात उच्चांक गाठलाय. एप्रिल महिन्यातच मी म्हणणारं ऊन अंगाची लाही लाही करतंय. जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या उभी राहिली आहे. या कडकत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस झालेल्या जीवांची तहान क्षमविण्यासाठी गेल्या 8 वर्षांपासून नशिराबाद चालक मालक संघटनेतर्फे नशिराबाद रिक्षा स्टॉपवर पाणीजारीची व्यवस्था केली जाते. उन्हाळ्यात तहानेने व्याकुळ झालेल्या वाटसरूंना गारवा देण्याची निस्वार्थ सेवा नशिराबाद रिक्षा स्टॉप असेपर्यंत बजावत राहू असा निर्धार या रिक्षा चालकांनी व्यक्त केलाय. या पाणीजारचा खर्च दररोज आपापसात देणगी गोळा करून हे रिक्षा चालक देत असतात. रणरणत्या उन्हाच्या झळांपासून शीतलता देत उन्हाळा सुसह्य करण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. चालक मालक संघटना रिक्षावाला तर्फे ही 8 वर्षापासून आमची पाणपोई सेवा करत आहे. पब्लिकसाठी जनतेची सेवासाठी आम्ही पाणीची पाणपोई 8 वर्षाला सुरू केलेली आहे आणि कायम शेवटपर्यंत रिक्षा स्टॉप राहील तोपर्यंत आमची पाणपोई सुरसुरीत राहील. सर्व चालक मालक रिक्षावाले सगळे पैसे गोळा करत असतात. हे 10 रुपये असो 20 रुपये असो सर्व रिक्षा चालक मालक संघटनावाले आम्ही पैसे गोळा करत असतो दरवर्षी. हे पाणपोई जार वगैरे इथे लावलेले आहे आणि जनतेच्या सेवासाठी पाणपोई आम्ही चालू केलेली आहे. ती दरवर्षी चालू राहत जाईल जनतेच्या सेवेसाठी. हे एवढा उन्हाळा कडक असतो आपल्या इथे दरवर्षी, त्यामुळे आम्हाला पब्लिकसाठी आम्हाला इथे पाणपोई चालू करायची संधी मिळाली आणि जनतेची खूप फायदा घेत आहे पाणी प्यायचा. बस आमचं नाव दिनेश वसंत जैन आणि सर्व चालक मालक रिक्षा चालक.